सांगोला तालुक्यामध्ये एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केलाय. सांगोला तालुक्यातल्या बागलवाडी या मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे. मशीन जाळणाऱ्या तळेकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्यानं हे कृत्य केलेलं आहे अशी माहिती समोर येते. दरम्यान या ठिकाणी नवीन मशीन बसवण्यात आलं असून फेर मतदान देखील घेण्यात येत आहे. मतदान केंद्रावर फेर मतदान देखील घेतलं जाणार आहे. आपण पाहतोय सांगोल्यामध्ये बागलवाडी या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे. ईव्हीएम मशीन जाळणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्या व्यक्तीनं हे कृत्य केल्याची देखील माहिती समोर येते.